तुम्ही सुद्धा नॅचरल उपाय शोधत आहात का चेहऱ्यावरचे डाग, पिंपलचे मार्क असतील किंवा अनइवन स्किन असेल ती हटवण्यासाठी? तर खूप सारे उपाय करून बघितले, खूप साऱ्या क्रीम वापरल्या, खूप साऱ्या डॉक्टरांना दाखवलं, त्याचबरोबर खूप सारे पैसे पण खर्च केले, पण जैसे थे तसं म्हणतात ना तसं अगदी तात्पुरता रिझल्ट भेटतो. म्हणजे कॉस्मॅटिक वापरल्याने किंवा डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने तुम्हाला तात्पुरता रिझल्ट नक्कीच भेटतो, पण ट्रीटमेंट बंद केली किंवा ते कॉस्मॅटिक लावणं बंद केलं की ते स्किनवरती परत तुम्हाला डाग, त्याचबरोबर अनइवन स्किन असेल किंवा डलनेस असेल किंवा पिगमेंटेशन असेल तुमच्या चेहऱ्यावरती, ते परत दिसायला लागतं. मग हे व्हायला नको. मी याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर परत तुम्हाला नॅचरल गोष्टींवरती नॅचरल गोष्टींचा वापर करायचा आहे. आजकाल आपण सगळं करून बघतो, म्हणजे कॉस्मेटिक वापरून बघतो, औषधं खाऊन बघतो, डॉक्टरांची ट्रीटमेंटसुद्धा घेऊन बघतो, सगळ्या गोष्टी करून बघतो, पण नॅचरल गोष्टींचा वापर करणंच आपण विसरून गेलेलो आहे. आणि आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही नॅचरल गोष्टींमध्ये किंवा नॅचरल DIY मध्येच आहेत. आपलं आयुर्वेदा बघा. आपल्या तुम्ही पूर्वीच्या काळातल्या लोकांकडे जेव्हा कॉस्मेटिक नव्हते, जेव्हा डॉक्टरांच्या ट्रीटमेंट नव्हत्या, तर ते चेहऱ्यावरती डलनेस वगैरे आलं, पिगमेंटेशन आलं, तर ते डॉक्टरांकडे नव्हते जात. ते अशात नॅचरल गोष्टींचा वापर करायचे ज्याचं की तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या स्किनवरती खूप चांगले रिझल्ट असतात आणि त्याचे मेनली साईड इफेक्ट नसतात. जेव्हा तुम्ही या कॉस्मेटिक किंवा डॉक्टरच्या ट्रीटमेंट असतं, औषधं खाता, याचे तुमच्या बॉडीवरती खूप असे भयानक साईड इफेक्ट दिसतात. कुठली पण टॅबलेट किंवा गोळी जेव्हा तुम्ही इनटेक करता, बॉडीमध्ये घेता, तेव्हा त्याचे आपोआपच साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती दिसत असतात, कारण की किती जरी केलं तरी त्याच्यात केमिकल्स वापरलेले असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 स्टेप फॉलो करणार आहोत. तुमच्या स्किनचं पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट असतील किंवा पिंपल्सचे जे डाग असतात ते घालवण्यासाठी जर तुम्ही या 2 स्टेप फॉलो केल्या 14 डेजसाठी, तर तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला नक्कीच विजिबल चेंजेस दिसणार आहेत. आता मी असं नाही बोलत आहे की एका रात्रीत तुमचा चेहरा पूर्ण ब्राईट दिसेल किंवा क्लीन दिसेल, पण लॉंग टर्ममध्ये तुमच्या चेहऱ्यावरती खूप चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील. कन्सिस्टन्सी की असते, त्याच पद्धतीने तुम्हाला थोडंसं कन्सिस्टन्सी दाखवायची आहे. चेहऱ्यावरचे डार्क पिंपल्स किंवा पिगमेंटेशन हटवण्यासाठी तुम्ही जास्त नाही पण रोजचे 5 ते 10 मिनिट तर नक्कीच देऊ शकता. आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला फेस पॅक लावायचा आहे आणि डेली तुम्हाला फेस टोनर लावायचा आहे. तर आपल्या ह्या 2 स्टेप असणार आहेत. या जर तुम्ही डेली बेसिसवरती फॉलो केला तर तुमचा चेहरा, म्हणजे चेहऱ्यामधलं डलनेस गेलेलं असेल, पिंपल्सचे मार्क आहेत ते गेलेले असतील, त्याचबरोबर पिगमेंटेशन असतं, स्पॉट असतात, डार्क स्पॉट वगैरे असतात किंवा पिंपल्स येतो जातो आणि त्याचे डाग राहिलेले असतात, छोटे छोटे पुरळ आलेले असतात, दाणे आलेले असतात चेहऱ्यावरती आणि त्याचे असे डॉट 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 दिसत असतात, पूर्ण चेहऱ्यावरती काळे डाग, मग हे सगळं खूप विचित्र दिसत असतं. पण जर तुम्ही या 2 स्टेप फॉलो केल्या तर तुमच्या चेहऱ्यावर चेहरा हा पूर्णपणे क्लीन झालेला असेल, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरती एक छान असा ग्लो आलेला असेल, डेड स्किन हटते तुमच्या चेहऱ्यावरची, त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो यायला हेल्प होते. चला तर मग या 2 स्टेप कुठल्या आहेत ते आपण बघूयात. सगळ्यात पहिलं, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि शेअरसुद्धा करू शकता. चला तर मग बघूयात हाऊ टू ट्रीट डार्क स्पॉट पिंपल्स अँड पिगमेंटेशन नॅचरली. त्याच्यासाठी आपली पहिली स्टेप असणार आहे ते म्हणजे आपण टोनर बनवणार आहोत तुमच्या स्किनसाठी आणि त्याच्यासाठी लागणारा आपला इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बटाट्याचा रस. सगळ्यांच्या घरात असतो, सगळ्यांना इझिली भेटतो आणि तुम्ही 2 दिवसाचं 4 दिवसाचं बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये बनवून फ्रीजमध्येसुद्धा ठेवू शकता. ही स्टेप तुम्हाला डेली रिपीट करायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही बटाट्याचा रस काढून फ्रीजमध्येसुद्धा ठेवू शकता. बटाट्याच्या रसामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजंट असतो जो की तुमच्या स्किनला ब्राईट करायला हेल्प करतो, त्याचबरोबर जे तुमचे डार्क स्पॉट असतात, पिगमेंटेशन असतात किंवा अनइवन स्किन असते, कुठेतरी स्किन काळी दिसते, कुठेतरी जसं थोडंसं एक पांढरा चट्टा दिसतो, त्याला अनइवन स्किन म्हणतात. मग ती एकसारखी करायला सुद्धा बटाट्याचा रस हेल्प करतो. ब्लीचिंग एजंट त्याच्यामध्ये नॅचरली प्रेझेंट असल्यामुळे ते तुमच्या स्किनला एक खूप छान असं नॅचरल ग्लो द्यायला, त्याचबरोबर जो चेहऱ्यामधला डलनेस असतो तो सुद्धा दूर व्हायला बटाट्याच्या रसामुळे हेल्प होते.
तर आता याचे आपण फायदे बघितले. आता वापरायचं कसं, किसून किंवा मिक्सरमधून सुद्धा त्याचं ज्यूस बनवू शकता. गाळून घ्यायचं गाळणीने आणि स्प्रे बॉटलमध्ये घ्यायचं. स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये छान असं कापूस डीप करायचं. छान धुतलेल्या चेहऱ्यावरती तुम्हाला तो रस लावायचा आहे. 15 ते 20 मिनिट सोडायचा आहे जास्तीत जास्त. आणि त्याच्यानंतर परत नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. ही स्टेप तुम्हाला डेली फॉलो करायचे आहे. तुम्ही दिवसातून 2 वेळा सुद्धा ही स्टेप फॉलो करू शकता. याचे खूप चांगले रिझल्ट भेटतात आणि याचे साईड इफेक्ट कुठलेच नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डेली 2 वेळा किंवा टाईम असेल तसं तुम्हाला एकदा दोनदा कधी पण तुम्ही फॉलो करू शकता. दिवसा रात्री जसा तुमचा फ्लेक्झिबल टाईम असेल किंवा तुम्हाला टाईम भेटेल त्यानुसार तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता. त्याच्यानंतर आपली पुढची आणि दुसरी स्टेप येते ती म्हणजे फेस पॅक बनवायचं आहे. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला 3 इन्ग्रेडियंट किंवा 3 गोष्टी लागणार आहेत. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे मिल्क पावडर. ज्यांच्याकडे मिल्क पावडर नसेल ते कच्चं दूध म्हणजे बिना तापवलेलं जे दूध असतं ना ते सुद्धा वापरू शकतात. दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला एक सारखेच रिझल्ट भेटतील. पण जर तुम्ही कच्चं दूध घेतलं तर त्याचं छान असं फेस पॅक बनणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मिल्क पावडर घेतली तर बेटर. पण नसेल तर तुम्ही कच्चं दूध सुद्धा वापरू शकता. त्याचे सुद्धा सेम बेनिफिट तुमच्या स्किनसाठी आहेत. तर जे मिल्क पावडर आहे किंवा कच्चं दूध आहे ना ते काय करतं, तुमच्या स्किनमध्ये तुमची डेड स्किन असते ना ती पूर्णपणे रिमूव्ह करते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यामध्ये जो डलनेस असतो ना तो दूर करायला हेल्प करते. दुधामध्ये किंवा मिल्क पावडरमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. त्याच्यामुळे ते तुमच्या स्किन सेल्ससोबत रिॲक्ट होऊन तुमच्या स्किनमध्ये एक छान असं नॅचरल ग्लो आणण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर तुमच्या स्किनला एक खूप छान असं लाईटन अप करतं. म्हणजे लिटरली गोरं करायला मदत करतं, लाईट करतं, फेड करतं तुमच्या डार्क स्पॉटला, पिगमेंटेशनला. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे डार्क असतात किंवा स्पॉट्स असतात ना ते थोडेसे ब्लर आउट व्हायला हेल्प होते. थोडेसे असे पुसट पुसट दिसायला लागतात. आणि जर तुम्ही हे लॉंग टर्मसाठी वापरलं तर ते पूर्णपणे नाहीसे होतात. त्याच्यामुळे तुम्ही दूध किंवा मिल्क पावडर घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा घटक येतो तो म्हणजे कस्तुरी हळद किंवा वाईल्ड टर्मरिक म्हणतात. आता लगेच बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की आमच्याकडे ही हळद नाही आहे. काही फरक पडत नाही, जी आपली नॉर्मल हळद असते ती पण घेऊ शकता. जी वाईल्ड टर्मरिक किंवा कस्तुरी हळद असते ना ती थोडीशी व्हाईट असते म्हणजे, आणि आपली नॉर्मल हळद असते ती थोडीशी पिवळी जास्त दिसते. दोन्हीचे रिझल्ट आहेत चेहऱ्यासाठी किंवा ज्या काम करतात ना स्किनवरती एकच रिझल्ट आहेत. फक्त थोडासा येलोनेस जास्त येतो जेव्हा आपण आपली नॉर्मल हळद वापरतो. पण जर तुमच्याकडे वाईल्ड टर्मरिक किंवा कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही नॉर्मल हळदी सुद्धा घेऊ शकता. फक्त क्वांटिटी थोडीशी कमी घ्यायची आहे. बिकॉज हळद सुद्धा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान असं नॅचरल ग्लो यायला, त्याचबरोबर पिगमेंटेशन दूर करायला, डलनेस दूर करायला, तुमचे जे ओपन पोर्स वगैरे असतात ना त्याच्याला श्रिंक करायला, पोर्समधलं छान असं डर्ट वगैरे काढून तुमचे ओपन पोर्स असतात ना ते क्लोज करायला, असे बरेच फायदे तुम्हाला हळद वापरल्यामुळे भेटत असतात. अँड अगेन आपलं शेवटचं जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे बटाट्याचा रस. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र मिक्स करायच्या आहेत. बटाट्याचा रस वापरल्याचे स्किनसाठी फायदे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. ह्या तिन्ही गोष्टी मिक्स करायच्या आहेत. तुम्हाला 1 चम्मच इथे मिल्क पावडर घ्यायची आहे, 1/2 चम्मच हळद घ्यायची आहे आणि 2 चमचे इथे बटाट्याचा रस घ्यायचा आहे. थोडीशी लिक्विड पेस्ट होईल जिथे तुमचे डार्क स्पॉट आहेत, जिथे तुम्हाला म्हणजे अफेक्टेड एरिया आहे, पिगमेंटेशन जास्त आहे किंवा जास्त डलनेस आहे त्या जागेवरती तुम्ही थोडंसं थिक लेअर अप्लाय करू शकता. त्याचबरोबर थोडंसं मसाज करू शकता, जास्त वेळ ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला 15-20 मिनिटानंतर नॉर्मल पाण्याने ते धुवून काढायचं आहे. ही स्टेप तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा फॉलो करायची आहे. ट्रस्ट मी, 2 आठवड्यांमध्ये 2 आठवडे याच्यासाठी की तुम्हाला एक रिझल्ट भेटेल. आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटेल तेव्हाच तुम्हाला एखादी गोष्ट करायला थोडंसं प्रोत्साहन भेटतं. मग ही गोष्ट जर तुम्ही 2 आठवडे फॉलो केली आणि तर तुम्हाला म्हणजे खूप महागडे प्रोडक्ट वापरून खूप पैसे खर्च करून जे रिझल्ट भेटले नाहीत ते तुम्हाला फक्त थोडंसं 14 दिवसांमध्ये कन्सिस्टन्सी दाखवून, पैसे तर इथे काही खर्च होतच नाही आहेत तुमचे, जर रिझल्ट भेटत असेल तर ते तुम्ही पुढे कंटिन्यू नक्कीच कराल. जोपर्यंत तुमचं पूर्ण पिगमेंटेशन, पूर्ण डार्क चेहऱ्यावरचे पिंपलचे मार्क किंवा पूर्ण डलनेस जात नाही, खूप छान असे तुमची चेहऱ्यासा टवटवीत वगैरे दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही ते फॉलो कराल.
त्याच्यामुळे 14 दिवसांमध्ये जर तुम्हाला चेंजेस दिसले तर नक्कीच तुम्ही पुढे सुद्धा कंटिन्यू करू शकता. नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट सुद्धा काहीच नसणार आहेत. सो अशा ह्या 2 स्टेपचं तुम्हाला फॉलो करायचे आहेत. पहिली स्टेप आपली तुम्हाला डेली किंवा दिवसातून 2 वेळासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, आणि जी तुमची दुसरी स्टेप आहे ती तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा फॉलो करायची आहे, आणि 2 आठवड्यामध्ये 4 वेळा. हे वापरून बघा, नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात एक मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.